हॅलो वन वेलकम टू मैत्र क्लास हेस यूट्यूब चॅनल तर आज आपण या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह व्हाईजचा पॅसिव वाईस कसा करायचा आणि तोही पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या अगोदरचा सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आणि सिंपल पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचे व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही जाऊन पाहू शकता त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रीत ती इथे पहा ॲक्टिव वाईस ॲक्टिव वाईसमध्ये काय फॉर्म्युला यूज केला जातो वॉज वर प्लस फी प्लस वन आय एन जी म्हणजे फबचं फर्स्ट फॉर्म यूज केलं जातं आणि त्याला आय एन जी फॉर्म यूज केला जातो त्याचा तर इथे बघा सेंटेन्स आहे द गर्ल वर सिंगिंग अस सॉंग तर हे कोणत्या वॉइसमधलं सेंटेन्स आहे ॲक्टिव वॉइसमधलं सेंटेन्स आहे तर आपल्याला ह्याला पॅसिव वॉइसमध्ये राईट करायचं आहे मग ते कसं राईट करायचं तर पॅसिव वॉइसमध्ये राईट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय असतो वॉज वर प्लस बीईंग प्लस फी थ्री म्हणजे या सेंटेन्समध्ये बघा द गर्ल काय आहे सब्जेक्ट आहे हेल्पिंग व बाय सिंगिंग हा व प्लस आय एन जी फॉर्म आहे इथे आणि अ सॉन्ग हे काय आहे ऑब्जेक्ट आहे ह्या सेंटेन्समध्ये तर पॅसिव वाईजमध्ये ऑब्जेक्ट फर्स्ट राईट करायचं त्याच्यानंतर वॉज वर प्लस बिईंग राईट करायचा प्लस फी थ्री राईट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट राईट करायचा असतो तर आपण सेंटेन्स करूया राईट तर ह्या स सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट काय अ सॉन्ग तर सेंटेन्सचं पॅसिव वाईज कसं होईल अ सॉन्ग वॉज वॉच काय येणार कारण हे सिंग्युलर फॉर्म आहे इथे जर प्लुरल फॉर्म असतं तर आपण वर यूज केला असतं सिंग्युलर फॉर्म आहे म्हणून वॉज वॉज वर आफ्टर काय यूज आहे बीईंग बीइंग प्लस थ्री सिंगिंग सिंग सिंगचा व्हिथ्री काय येणार संघ काय येणार संघ बाय त्याच्यानंतर थ्री आफ्टर यूज करायचा बाय आणि प्लस सब्जेक्ट तर बाय सब्जेक्ट काय या सेंटेन्समध्ये द गर्ल्स चल आपला पॅसिवाइ तर इथे खाली एक्झाम्पल आहेत अजून ते पाहूयात ऍक्टिव्हाइसमध्ये फार्मर्स वी आर द क्रॉप्स तर याचा आपल्याला पॅसिव वाईस आहे तर कसा करायचा इथं ऑब्जेक्ट काय आहे सब्जेक्ट काय आहे हब काय आहे हे हब आहे फार्मर्स सब्जेक्ट आहे आणि हे क्रॉप्स काय ऑब्जेक्ट आहे तर सेंटेन्स कसं होईल द क्रॉप्स वे आर बीइंग रिपेट बाय द फार्मर्स द क्रॉप्स वेअर काय येणार कारण ते प्ल्युरल फॉर्म आहे बीइंग ह्याचा थ्री होतो बाय फार्मर्स आहे की नाही सोपं नेक्स्ट ऍक्टिवाइजचा सेंटेन्स बघा दे वर डिस्कसिंग द मॅटर तर इथं दे काय आहे सब्जेक्ट आहे डिस्कसिंग वर्ब आहे द मॅटर हे काय आहे ऑब्जेक्ट आहे तर पॅसिव्हाइजमध्ये ऑब्जेक्ट फर्स्ट येतो द matter मॅटर being discussed by them. दॅम सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये पण चेंज uh, होतो वी वर प्लांटिंग मेनी न्यूट्रीज तर इथे वी हा सब्जेक्ट आहे प्लांटिंग हा वब आहे इथे आणि मेनी न्यूट्रीज हे काय आहे सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट आहे तर आपलं पॅसिव वाईस काय होईल पहा मेनी न्यू ट्रीज वर बीइंग बीइंग प्लांटेड बाय असे मध्ये पण चेंज होतो उईचा अस होतो मध्ये लास्ट सेंटेन्स पहा द सर्वंट वॉज क्लिनिंग द रूम तर इथे द सर्वंट हा सब्जेक्ट आहे या सेंटेन्समध्ये क्लिनिंग हे वब आहे द रूम हा ऑब्जेक्ट आहे तर सेंटेन्स काय होईल पहा द रू Being cleaned by बाय द सर्वंट बुक मधले आपण सेंटेन्स पाहूया येते ॲक्टिवायचं फर्स्ट सेंटेन्स आहे पहा ही वॉज कॅचिंग द कॅचिंग अ बर्ड अ बर्ड वॉज बीइंग कॉच बाय हिम हे पॅसिव्हायचं सेंटेन्स आहे ॲक्टिवायचं सेंटेन्स पहा द रफ वॉज पुशिंग द लॅडर आणि पॅसिवायचं सेंटेन्स पहा द लॅडर वॉज बीइंग पुश्ड बाय द रफ ॲक्टिवायज सेंटेन्स ही वॉज नॉट सेलिंग हीज हाऊस पॅसिवाईज सेंटेन्स हीज हाऊस वॉज नॉट बीइंग सोलड बाय हिम म्हणजे सेंटेन्समध्ये चेंजेस काय होतात तर सब्जेक्ट फर्स्ट असतो ॲक्टिवचा तो, तो लास्टमध्ये जातो आणि ऑब्जेक्ट लास्ट असतो तो पॅसिवमध्ये फर्स्ट येतो हे चेंजेस आहेत फबमध्ये वॉज नॉट वॉज असेल तर वॉज वेर ते सिंग्युलर प्ल्युलरनुसार घेतात आणि ॲक्टिवमध्ये फी प्लस आय एन जे आहे तर पॅसिवमध्ये फ फबचा थर्ड फॉर्मच यूज केला जातो लास्ट सेंटेन्स बा द इन्स्पेक्टर वॉज नॉट व्हिजिटिंग द स्कूल द स्कू पॅसिव्हचं सेंटेन्स बा द स्कूल वॉज नॉट बीइंग व्हिजिटेड बाय द इन्स्पेक्टर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू वॉचिंग